सह्याद्री अतिथिगृहावर मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. आरे आणि नाणार मधील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतर आता भीमा कोरेगाव दंगल आणि मराठा आरक्षण आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी होतीये. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. मागच्या 5 वर्षात जी आंदोलनं झाली त्याची व्यवस्थित माहिती घेऊन गुन्हे मागे घेण्यासंबंधीचा निर्णय घेऊ. सरकार सकारात्मक निर्णय घेईल. कुठल्याही निरपराधाला शासन होणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. जे आंदोलक होते ते आंदोलक होते त्यांच्यावरती देखील गुन्हे तपासून घेतले जातील आणि ते देखील मागे घेण्याबद्दल सकारात्मक निर्णय घेतला जाईल ही देखील चर्चा झाली. बघा बिलकुल यामध्ये रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू घेणं नवीन सरकार नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर ही एक आवश्यकता आहे आणि आवश्यकांचा आढावा घेणं यामध्ये कुठलाही गैर नाहीये. त्यामुळे कुणी अशा प्रकारचं समजू नये की कुठल्याही प्रकारची आकसाने सूडबुद्धीने कुठल्या तरी पक्षाचा प्रकल्प आहे माणूस आहे म्हणून त्याच्यावर कारवाई होईल अशा प्रकारचं कुठलंही काम मुख्यमंत्री करणार नाहीत ही देखील चर्चा झालेली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कुणावरही आकसाने कारवाई होणार नाही. राज्याच्या हितासाठी जे जे काही करावं लागेल ते करण्याचा निर्णय आणि चर्चा कॅबिनेटमध्ये झालेली आहे. तिथे कोण कुठला माणूस आहे कुठल्या पक्षाचा आहे हे कधीही पाहिलं जाणार नाही. का घेण्यात आला म्हणजे आढावा घे. नवीन सरकार आहे नवीन मुख्यमंत्री आहेत आणि जे प्रकल्प जे आहेत त्यांचा निर्णय झालेला आहे. या बाबतीमध्ये त्यांची सद्यस्थिती काय आहे आपल्याला काय करावं लागेल त्याला आणि राज्याची जी काही आपली आर्थिक परिस्थिती आहे त्यामुळे प्राथमिकता कुठल्या प्रकल्पाला दिली पाहिजे हे तर राज्य सरकारचं काम आहे. राज्याच्या हिताचं जे जे काही निर्णय घ्यावे लागतील ते मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून घेतले जातील. या बाबतीत देखील यावर चर्चा झालेली आहे. अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आहे कर्जाचं ओझं आहे. या बाबतीत सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. हा संकटात सापडलेला शेतकरी याच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि नक्कीच या बाबतीमध्ये आर्थिक स्थिती आणि त्यांना मदत करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या बाबतीमध्ये निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत.